शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी मराठा लाईट इन्फंट्री म्हणजेच काळी पाचवी बटालियनच्या पराक्रमाला 250 वर्ष पूर्ण झाली आहेत. 4 फेब्रुवारी 1768 अस्तित्वात आलेल्या या रेजिमेंटचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. मराठा लाईट इन्फंट्रीच्या सेकंड मराठा बटालियनला काळी पाचवीण असंही संबोधलं जातं. काळी पाचवीच्या जवानांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा स्तंभ. अनेक युद्धात जवानांनी दाखवलेल्या साहसामुळे आणि बलिदानामुळे काळी पाचवी बटालियन लष्करातली सर्वाधिक पराक्रमी बटालियन म्हणून पुढे आली. 4 फेब्रुवारी 1768 सेकंड बटालियन म्हणून ही अस्तित्वात आली. ब्रिटिशांच्या सैन्यात सुरुवातीला बॉम्बे सिपॉय म्हणून ही बटालियन ओळखली जायची. मराठा लाईट इन्फंट्रीने पराक्रमाची चुणूक दाखवली ती 1840 झालेल्या अफगाण युद्धात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही मराठा लाईट इन्फंट्रीच्या पराक्रमाच्या जोरावरच ब्रिटिशांनी विजय मिळवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसऱ्या महायुद्धात इटली आणि जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सँग्रोमध्ये ब्रिटिश सैन्य अडकले. त्यांना सोडवण्यासाठी 1st मराठा बटालियनचे सैनिक तब्बल 40 किलोमीटरचं अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे लाईट म्हणजेच विद्युत वेगाने काम करणारी रेजिमेंट असा बहुमान या रेजिमेंटला मिळाला. सँग्रो नदीच्या किनाऱ्यावर ब्रिटिश सैन्य पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला. स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तानच्या हल्ल्याला परतवून लावतानाही मराठा लाईट इन्फंट्रीने अतुलनीय पराक्रम केला. 1965 युद्धात अमृतसरजवळ वाघामधून प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाचीच होती. 1971 युद्धातही 22 मराठ्याच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत ढाक्यावर तिरंगा फडकवला. म्हणूनच या बटालियनशी निगडीत प्रत्येकाला मराठा लाईट इन्फंट्रीचा अभिमान आहे. रेजिमेंट का नाम जवानों ने बनाया है, मराठा जवान. और हमारे मराठा जवान बहुत तगड़े हैं, बहुत डिसिप्लिन हैं और हर काम को वो खुशी से स्वीकार करते हैं और उसको करते हैं और हमेशा विजय प्राप्त होती है. ये मैंने मेरा अनुभव है 40 साल में जो मैं मराठा लाइट इन्फेंट्री में था. यह आपका मराठा लाइट इन्फेंट्री का फार जुना इतिहास है आणि 250 वर्षापूर्वीची स्थापना तर झाली आपल्या सर्वांना माहीत आहेच आहे. त्या काळात अनेक आपण ऐकतोय महाराज सगळे आर्मीत मोठे मोठे डेकोरेशन घेऊन फिरायचे पण प्रत्यक्ष लढाईचा मध्ये सहभागी होणारे शहाजी छत्रपती महाराज. 1963 भरती झालो त्यानंतर आम्ही 64 इनुटला गेलो सेकंड मराठामध्ये. एक आमचे ऑफिसर असे होते पलांडे साहेब की गाडीवर त्यांनी MMG माउंट केली होती आणि जनरल पालने साहेबांनी एवढी कोशिश केली की ह्या मरो या जीतो गाडीवर MMG माउंट करून फिरत होते ते फायरिंग करत. त्याच्यामुळे आम्हाला बी जोर आला. मराठा हा फार शूर जवान आहे आणि सगळे त्याबद्दल काली पाचवी एक युनिट असं आहे की कोऑर्डिनेशन कोऑपरेशन बोल छत्रपती शिवाजी महाराज हे काली पाचवीचे अंगामध्ये रोम रोम रक्त चळतात. कधी भी पुढं टाकलेला पाऊल हे मागं घेतल्या जात नाही. याच पराक्रमामुळे मराठा लाईट इन्फंट्रीला 5 अशोक चक्र 28 परम विशिष्ट सेवा पदकं 5 महावीर चक्र 15 कीर्ती चक्र 4 उत्तम युद्ध सेवा मंडल 35 अतिविशिष्ट सेवा पदकं 44 वीर चक्र 62 शौर्यचक्र 3 बार 2 शौर्यचक्र 14 युद्धसेवा मेडल 400 सेना पदकं 13 वॉर 2 पदकं मिळाली.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या पराक्रमाचा म्हणूनच प्रत्येक देशवासियाला सार्थ अभिमान आहे. स्थापनेनंतर युरोपमधलं युद्ध असेल किंवा स्वातंत्र्योत्तर काळामधला पाकिस्तानचा हल्ला असेल, या सर्व युद्धांमध्ये मराठा बटालियनच्या जवानांनी पराक्रमाची परिसीमा गाठली. त्यांच्या या उज्ज्वल इतिहासाची परंपरा मराठा बटालियन यापुढेही कायम ठेवील यात शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलास पुरी, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.